विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभाग प्रमुखपदी डॉक्टर जयंत शेवतेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर शशिकांत भरणपूरकर हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर विभाग प्रमुख पद कोणाकडे जाणार या विषयावर विद्यापीठ परिसरात चर्चांसह व्यूहरचना आखण्याचं कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू होतं. त्यामुळे मागील महिन्याभरापासून हे पद रिक्त पडलं होतं. परंतु सर्व गोष्टींवर नाटकात जसा पडदा पडतो तसाच पडदा पडला असून आणि पुन्हा नव्या दुसऱ्या अंकाची घंटा वाजून अंक सुरू व्हावा तशीच घटना घडत पडदा सरकतानाचं चित्र आता दिसतंय. सिनियॉरिटीनुसार डॉक्टर जयंत शेवतेकरांचं नाव पुढे आलं आणि विद्यापीठ प्रशासनातर्फे त्यांना नाट्यशास्त्र विभाग प्रमुख पदाचं पत्र देण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभाग प्रमुखपदी या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू माननीय बी ए चोपडे सर यांनी माझी नाट्यशास्त्र विभाग प्रमुखपदी नियुक्ती केली. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या प्रशासनाचे सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो. आज खरं तर या विभागातच मी शिकलो आणि या विभागातच आज मी विभाग प्रमुख म्हणून रुजू होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. खरं म्हणजे या विद्यापीठाची फार विभागाची फार मोठी परंपरा आहे. या परंपरेमध्ये मी भर घालणार आहे. निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या महाराष्ट्रातील नाट्यकर्मींना घेऊन सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना घेऊन या विभागाचा नावलौकिक फक्त राष्ट्रीय पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा नेता येईल आणि आमच्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त प्रयोग जास्तीत जास्त रंगमंचीय सादरीकरण कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचतील याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून या विद्यापीठाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नाट्यक्षेत्राच्या रूपानं नेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. यासाठी मला शहरातील सर्व रंगकर्मी सर्व ज्येष्ठ रंगकर्मी महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मी यांची निश्चितच साथ घेऊन मी हा विभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त रसिकांपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे.